तुमच्या माध्यमातून तमाम भूमिपुत्रांना जय दिवापाटणांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं याच्यासाठी आंदोलनामध्ये उतरले होते. आपल्या माध्यमातून या सगळ्या भूमिपुत्रांना मी माहिती देऊ इच्छितो की राज्य सरकारने विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये जो दिवापाटलांच्या नावाचा ठराव पास केला होता तो ठराव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये तो ठराव गेला. 4 दिवसापूर्वी माझ्या मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याला मी त्याच्या पाठीमागे लावलं. 4 दिवसापूर्वी जी प्रोसिजर आहे एव्हिएशन मिनिस्ट्रीमधून ते PMOमध्ये जाते, PMOमधून पुन्हा एव्हिएशन मिनिस्ट्रीकडे येते, पुन्हा होम मिनिस्ट्रीकडे जाते. होम मिनिस्ट्रीने मान्यता दिल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन येतं. आता PMOमध्ये 4 दिवसापूर्वी हा प्रस्ताव गेलेला आहे. PMOमधून काही क्वेरी निघाली नाही, मान्यतेचं परत आलं की पुन्हा ते गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. त्यांच्या मान्यतेनंतर त्याचं नोटिफिकेशन निघेल. राज्य सरकारने हा विषय मार्गी लावलेला आहे. आत्तापर्यंत ही माहिती आम्हालाही नव्हती. सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी वरळीला मीटिंग असताना पत्र दिलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची माझी दिल्लीत भेट झाली. त्यांना मी हा विषय सांगितला की दिवा पाटील यांच्या नावाचा ठराव अजून आपण केंद्र सरकारकडे पाठवला नाही, त्यांच्याही नॉलेजमध्ये नव्हतं. त्यांनी माझ्यासमोर फोन लावला मुंबईला आणि त्यांना तिकडनं माहिती देण्यात आली की आपला प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेलेला आहे. आणि मग मी त्या ठरावाच्या पाठीमागे लागलो. कुठे ते एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये ते आलो होतं त्याची माहिती माझ्या दिल्लीतल्या माझ्या मंत्रालयाच्या माणसाने घेऊन ते PMOमध्ये पोचवलं. आता PMOमध्ये आहे.